मित्रांनो नमस्कार मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं या आपल्या लाडक्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो आजच्या ट्रेंडिंग युगात फिट राहायला कोणाला आवडणार नाही सिक्स पॅक्स बायसेप्स ट्रायसेप्स अशी जिम फिट बॉडी असावी असं सर्वांनाच वाटत असतं काहींना वाटतं मी बारीक झालं पाहिजे तर काही जण वजन कमी करण्याच्या मार्गावर असतात मग मा या सगळ्यासाठी डाएट जिम अशा सगळ्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात या शोधात आपण आपल्या मोबाईलची अर्थात सोशल मीडियाची सुद्धा मदत घेतो त्यावर कोणी इन्फ्लुएन्सर सांगतो अमुक करा तुमचं वजन कमी होईल हे खा थे का अँड सो ऑन पण हे करून सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत आणि आपण डिसअपॉइंट होतो मग फिटनेस मिळवायचा तरी कसा असा प्रश्न आपल्याला पडतो याच आणि अशा अनेक फिटनेस डाएट आणि जिम रिलेटेड प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आपला मित्र फिटनेस कोच पराग रणदिवे याच्याकडून पराग नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे नमस्कार पराग आजकाल जिमच्या टायमिंग देखील बदलत आहेत आणि आपला असा एक समज आहे की पूर्वापारपासून की व्यायाम जो आहे तो सकाळी करावा लागतो तर आत्ता कॉर्पोरेट लाईफमधून लोक दुपारी व्यायाम करतात संध्याकाळी करतात काहीजणं रात्री करतात तर हे व्यायाम करणं रात्रीचं ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं बरं आहे का खूप लोकांचा असा समज आहे की सकाळी व्यायाम केला पाहिजे आणि ही गोष्ट कुछ कुठेतरी जाऊन बरोबर देखील आहे कारण पुरुषांमध्ये सकाळी टॅसेस्ट्रॉन लेवल हा हाय असतो सायंटिफिकली बोलायचं झालं तर त्यामुळे आपल्याला एनर्जी जास्त असते आणि त्यावेळी आपण एक्सरसाइज चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो आणि खूप लोकांना सकाळी व्यायाम केल्यामुळे फ्रेश देखील वाटतं आणि त्यामुळेच त्यांचं कनेक्शन चांगलं असल्यामुळे चा कारण व्यायाम करताना आपलं जर कनेक्शन नसेल आणि आपण उगाचाच व्यायाम करत असेल तर तो तेवढा इफेक्टिव्ह होत नाही तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की सकाळीच गेलेलं चांगलं आहे आणि त्यामुळे सकाळी व्यायाम करणं ही चांगली योग्य टाईम आहे असं लोकांना वाटतं पण आजकाल जर बघायला गेलात तर रुटीन हे असं बदलत गेलं आहे की त्यामुळं खूप लोकांना ही गोष्ट करणं डिफिकल्ट होत आहे काही लोकांना लेट नाईट वर्क करायला लागतं त्यामुळे सकाळी उठून ते नाही जाऊ शकत तर ही गोष्ट बेसिकली कशी आहे तुमची सवय कशी आहे यावरती डिपेंड करतं तुम्हाला कुठली टाईम प्रेफरेबल आहे ही गोष्ट ही टाइमिंग तुम्हाला चूज करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला सकाळी वर्कआउट करणं किंवा व्यायाम करणं हे सोयीस्कर असेल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगलं फील होत असेल आणि त्यानंतरचा तुमचा दिवस चांगला जात असेल तर सकाळी व्यायाम करणं हा उत्तम पर्याय आहे पण जर तुम्ही सकाळी व्यायाम करून त्यानंतर तुम्ही कामावर जात असाल त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा कामावरती गेल्यावरती झोप येत असेल तर सकाळी व्यायाम करणं हे टाळलं पाहिजे कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पुढचा दिवस घालवायचा असेल आणि तुम्हाला एक्झायटेड फील होत असेल किंवा थक थकवा फील होत असेल तर सकाळी व्यायाम करणं हा तुमच्यासाठी नाही आहे ऑप्शन आणि खूप लोकांना आधीपासून सवय असते की संध्याकाळचा व्यायाम करणं त्यांना संध्याकाळी गेल्यावरती खूप चांगल्या प्रकारे व्यायाम होतो तर ते त्यांच्यासाठी रुटीन बनलेलं असतं आणि त्यावेळी त्यांना आता याच्यामागचं एक असं पण रिझन आहे की दिवसभर तुम्ही काही गोष्टी खाल्लेल्या असतात त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी राहते त्याचबरोबर रात्री तुम्ही उपाशी पोटी असता त्यामुळे सकाळी तुमच्या शरीरामध्ये तितक्या लेवलची एनर्जी नसते जसं मी बोललो की फास्टेड स्टेटमध्ये काही लोकं वर्कआउट करायला जातात तर ती एनर्जी बॅलन्स करण्यासाठी सकाळी पण आपण थोडं खाऊन व्यायाम करू शकतो नो डाऊट इन दॅट बट जर तुम्ही दिवसभर खात आहात आणि जर तुम्हाला संध्याकाळचं चा रुटीन चांगलं बसलं आहे आणि त्यावेळी तुमचा व्यायाम चांगल्या प्रकारे होत आहे तर तुम्ही संध्याकाळी देखील व्यायाम करू शकता यामध्ये असं नाही आहे की सकाळीच करायला पाहिजे आता इथं हा आपल्याला पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे की व्यायाम सकाळी करणं किंवा संध्याकाळी करणं ही गोष्ट इतकी इम्पॉर्टंट नाही आहे पण आपल्या शरीराला हालचाल देणं ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या शरीराचा व्यायाम होणं ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला जो सोयीस्कर टाईम आहे की मला आता संध्याकाळचा व्यायाम केल्यानंतर मला हा टाईम आहे त्यावेळी मी योग्य प्रकारे खाऊ शकतो आणि त्यानंतर मी रेस्ट घेऊ शकतो किंवा झोपू शकतो तर तुमच्यासाठी तो योग्य टाईम आहे जर तुम्हाला सकाळचा टाईम योग्य वाटत असेल की यानंतर माझ्या गोष्टी सगळ्या ऑन ट्रॅक होतील किंवा माझा रुटीन जे आहे ते चांगल्या प्रकारे चालेल तर तोसुद्धा टाईम तुमच्यासाठी खूप योग्य आहे बरं तर आता महिलांना सकाळी देखील जमत नाही आणि रात्री देखील जमत नाही तर त्यांनी आपली जी कामं आहेत ती आवरून दुपारी व्यायाम करणं योग्य आहे का आणि ह्यानुसार त्याने आपल्या आहाराचं किंवा जेवणाचं नियोजन कसं करावं ज्या खरंच घरच्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना घरची कामं असतात नव्वद टक्के महिला या दुपारच्या व्यायाम करतात जसं मी बोललो की त्यांच्यासाठी जो योग्य टाईम आहे त्याचवेळी त्यांनी व्यायाम केला पाहिजे जर ही गोष्ट आपण अशी समजून चाललो की सकाळीच व्यायाम करायला पाहिजे तर ती गोष्ट पॉसिबल नाही आहे आणि त्या मग पुढे व्यायाम देखील करू नाही शकणार आहेत कारण ज्या आपल्या हाऊसवाईफ आहेत घरच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ही गोष्ट म्हणजे घरचे जे कामं आहेत ते करणं हे बंधनकारक असतं त्यांना करावीच लागतात मग जर त्यांना हेल्थ इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यांना व्यायाम करण्यासाठी दुपारचा टाईम हा सुईस्कर आहे तर त्यावेळी त्यांनी थोडंसं त्यांच्या जेवणाच्या टायमिंगमध्ये बदल करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे जसं की बारानंतरसुद्धा काही लोकं काही स्त्रिया असतात त्या व्यायाम करायला जातात तर व्यायाम करायला जाताना जाता उपाशी पोटी पहिला तर व्यायाम करायला जाणं ही गोष्ट चुकीची आहे कारण त्यामुळे खूप वाईट इफेक्टसुद्धा होऊ शकतो शरीरामध्ये थकवा किंवा चक्कर येण्याचे प्रकार खूप होतात तर त्याआधी अर्धा तास किंवा एक तास आधी थोडंफार खाणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाल्ला तर तुम्हाला एनर्जी राहते थ्रू आउट द वर्कआउट तर कार्बोहायड्रेट्समध्ये काय खायला पाहिजे तर काही एनर्जी जी मिळते ज्या पदार्थांमधून जसे की केळी खाल्ला तरी चालेल किंवा थोडंसं जे लवकर डायजेस्ट होतं असे पदार्थ किंवा ॲपल जरी खाल्ला तरी चालेल ज्यामुळे तुमच्या पोटाला थोडासा आधार मिळेल आणि तुमच्या शरीरामध्ये एनर्जी राहील तर हे असं जे पदार्थ जे तुम्हाला डायजेस्ट होत आहेत वेळेमध्ये तसे पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे कारण जर तुमचे असे पदार्थ डायजेस्ट नाही झाले आणि तुम्ही वर्कआउटला गेला किंवा व्यायाम करायला गेला तर तिथे तुम्हाला एक्सरसाईज नाही करता येणार ना। त्यामुळे व्हॉमिटिंग होण्याचे चान्सेससुद्धा खूप जास्त आहेत एक्सरसाइज करताना आणि अनइझी फील होऊन तुम्ही तिथं व्यायाम तशाप्रकारे नाही परफॉर्म करू शकत की तर जेवढा टाईम पण तुम्ही तिथे व्यायाम करणार आहे त्यानंतर तुम्ही अर्धा तासानंतर तुमचं परत जे आहे ते जेवण तुम्ही खाऊ शकता जसं की म्हटलो मी त्यामध्ये पौष्टिक जी गोष्टी आहेत त्यांना वाढ करून त्या गोष्टींमध्ये तसा तुम्ही सकस आहार घेऊ शकता आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये जर व्यवस्थित बसवली तर त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म खूप चांगला फायदा होईल बरं पराग फळं कोशिंबिरी म्हणजे सॅलड सूप अशा अनेक गोष्टी लोक आपल्या डायटिंगमध्ये घेतात तर हे सगळं म्हणजे फळं असेल सॅलड असेल तर हे कधी खायचं सकाळी की रात्री जेवणाआधी की जेवणानंतर कारण यात बरेच गैरसमज आहेत तुझ्या मते फळं असेल सॅलड असेल हे खाण्याची योग्य वेळ कोणती नक्कीच खूप लोकांना याबद्दल कन्फ्युजन आहे की फळं कुठल्या टाईममध्ये खायला पाहिजे आणि त्याचा फायदा कोणत्या टाईममध्ये जास्त होतो खाल्ल्यावरती किंवा सॅलेड आपण जेवणामध्ये खाल्लं पाहिजे की जेवणाच्या आधी खाल्लं पाहिजे हा सुद्धा प्रश्न खूप लोकांना आहे तर बऱ्याचदा डायटेशन किंवा आपल्याला जे आहार देतात वजन कमी करण्यासाठी त्यावेळी अशा गोष्टी अप्लाय करायला सांगतात सूप पिणे वगैरे या गोष्टी तर या गोष्टींची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात आणि जर आपण आयुर्वेदाप्रमाणे जर करायला गेलो गोष्टी फॉलो तर या गोष्टी पॉसिबल नाही आहेत आत्ताच्या काळात कारण त्याप्रमाणे आपल्याला मग सायंकाळी सायंकाळ ज्यावेळी सूर्य मावळतो त्यानंतर खायचं नाही आहे तर अशा गोष्टी आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आपण नाही अप्लाय करू शकत बरोबर तर या गोष्टी आपण प्रॅक्टिकली सायंटिफिकली कशा अप्लाय करू शकतो त्या गोष्टीबद्दल मी बोलेन तर झाली गोष्ट आपल्याला फ्रूट्स आणि सॅलॅड ॲड करण्याची आपल्या रेग्युलर आहारामध्ये तर ही गोष्ट का अप्लाय करतात फ्रूट्समधून आपल्याला व्हायटॅमिन्स अँड मिनरल्स मिळतात त्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे आपण फ्रूट्स खायला पाहिजेत लोकं सांगतात की सीजनल फ्रूट्स खायला पाहिजेत कारण ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामधून आपल्याला पौष्टिक तत्त्वसुद्धा मिळतात पण स्पेसिफिक टायमिंग आहे का या गोष्टीला जसं मी बोललो होतो की आपल्या शरीराची गरज असते चोवीस तासामध्ये आपल्याला इतकी इतकी एनर्जी हवी आहे इतके न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीला हवे आहेत पण आत्ताच्या या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला इतका असा पर्टिक्युलरली किंवा सेपरेट वेळ डेडिकेटेडली नाही आहे ता की त्या मध्येच आपल्याला ही गोष्ट करता येईल जर आता सांगितलं तुम्हाला की आठ वाजता तुम्ही ही गोष्ट खायला पाहिजे किंवा जेवणाच्या आधी तासभर आधी तुम्हाला हे खायला पाहिजे तुमचं शेड्युलच इतकं बिझी आहे की तुम्हाला, तुम्हाला जेवायलाच कसं तरी अर्धा तास मिळतोय मग त्यामध्ये तुम्ही टाईम काढून त्याच्या आधी नाही खाऊ शकत किंवा काही लोक सांगतात की पाच सहा वेळा तुम्ही थोडं थोडं करत खायला पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे खूप लोकांना कन्फ्युजन असतं तर अशा कोणत्याही गोष्टी नाही आहेत की तुम्हाला इतक्या वेळी खायला पाहिजे कारण हे प्रॅक्टिकल नाही आहे तर सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगेन की मी तुम्ही ह्या गोष्टी कशा अप्लाय करू शकता बऱ्याचदा लोकांना कोणते फ्रूट्स खायचे हे सुद्धा कन्फ्युजन असतं सायट्रिक फ्रूट्स फ्रुट्स खाऊ शकता ज्यामध्ये संत्री मोसंबी अशा गोष्टी आहेत किंवा सफरचंदसुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर त्यामध्ये या गोष्टी खूप हेल्प करतात जसं मी सांगितलं की कॅलरीज तुम्हाला कमी करायला पाहिजे तुमच्या आहारातून जर तुमचं वाढलेलं वजन आहे तर तुमची खाण्याची जी पद्धती असते किंवा जी हॅबिट असते ती खूप वेगळी असते आणि ज्यावेळी तुम्ही वजन कमी करणार आहे त्यावेळी सडन चेंज होतो मग त्यामुळे काय होतं की तिथं जर तुमचं जे खाणं आहे ते कमी असेल तर तुम्हाला आणखी भूक लागते की मला आणखी जास्त खायचं आहे सो थोडं खाल्ल्यामुळे तुम्हाला आणखी जास्त खावं वाटतं मग त्यावेळी जर क्रेविंग्स होत असले तर काहीतरी गोड पदार्थ खायला पाहिजेत किंवा मग बाहेरचं खायला पाहिजे असे सुद्धा डोक्यामध्ये यायला लागतात आणि त्यामुळं तुमचं जे डाएट आहे किंवा तुम्ही जे फॉलो करताय रुटीन ते ब्रेक होतं आणि परत तुम्ही आहे त्या मार्गाने जातात तर ही गोष्ट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सॅलेड हा प्रकार ॲड करणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीला फायबरसुद्धा मिळतात फायबर जे आपल्याला पचन करण्यासाठी मदत करतं आणि तुमची भूक कंट्रोल करण्यासाठी खूप मदत करतं कारण जे तुम्ही सॅलेड ॲड करता काकडी टोमॅटो वगैरे असे जे पदार्थ आहेत ते ॲड करता त्यामधून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज नाही मिळत आणि त्यामुळं तुमचं पोट भरलं आहे असं फील होतं त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ह्या गोष्टी जेवणामध्ये ॲड करता आणि तू त्याचबरोबर जेवण करता त्यावेळी तुम्हाला पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि त्यामुळे लवकर तुम्हाला भूक नाही लागत तर यासाठी तुम्हाला जेवणाच्या आधी खायला पाहिजे किंवा नंतर खायला पाहिजे अशी गोष्ट नाही आहे कारण आपल्याकडे डेडिकेटेड टाईम नाही आहे की मी दोन तास किंवा तीन तास या गोष्टीसाठी करायला ठेवेन किंवा मला पाच सहा वेळा खाता येईल दिवसामध्ये तुम्ही जर बिझी असाल दिवसातून तीन वेळा जरी तुम्हाला खायला मिळत असेल तर ते इनफ आहे तुमच्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट असेल ब्रेकफास्टमध्ये तुम्ही या गोष्टी ॲड करू शकता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही या गोष्टी ॲड करू शकता म्हणजे एक पोर्शन सॅलेडचा असेल त्याबरोबर तुमचं जेवण असेल म्हणजे हे खाल्ल्यावरती तुमचं पोट भरायला हवं आणि त्या जेवणामध्ये तुम्हाला जी पौष्टिक तत्व आहेत ती असायला पाहिजेत म्हणजेच तीन मिलमध्ये तुम्हाला जे गरजेचं आहे शरीराला ते मिळत आहे त्याचबरोबर तुम्हाला जास्त भूक लागली आहे हे सुद्धा नको वाटायला तर यात राहिला प्रश्न असा की लोकांना वाटतं की ज्यूस किंवा सूपसुद्धा पिलं पाहिजे का जर मला वजन कमी करायचं असेल तर मी सॉलिड फूड खाणं बंद करून सूप पिलं पाहिजे का ही एक मिसकन्सेप्शन आहे खूप लोक लिक्विड डाएटवरती जातात लिक्विड डाएटवरती गेल्यावरती काही लोक फोर्सफुली स्वतःला कंट्रोल करून भूक कंट्रोल करून ते लिक्विड डाएट फॉलो करतात सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट येतील वजन देखील कमी होताना दिसेल पण ही गोष्ट लाँग टर्म सस्टेनेबल नाही आहे अच्छा ज्यावेळी तुम्ही बंद करणार जसं मी बोललो होतं की ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी बंद करणार आहे त्यानंतर जे सॉलिड फूड खाणार आहे चपाती भात भाजी वगैरे ह्या गोष्टी खाणार आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या परत डायजेस्टिव्ह सिस्टमवरती इम्पॅक्ट होणार आहे आणि तुमच्या कॅलरीज वाढणार आहेत आणि परत तुमचं वजन आहे तसं वाढायला लागेल सो सूप घेणं हा एक आहे उपाय चांगला ज्यामधून तुम्हाला न्यूट्रियंट्स मिळू शकतात ॲज अ स्नॅक तुम्ही घेऊ शकता दुपारच्या वेळ जर तुम्हाला भूक लागली असेल आणि त्यावेळी काही ऑप्शन नसतील रेडी टू एट सूप असतात ज्यामध्ये तुम्हाला एक्सेसिव्ह कॅलरीज नाही मिळत इन्स्टेड ऑफ म्हणजे बाहेर जाऊन काही खाण्यापेक्षा फास्ट फूड वगैरे खाण्यापेक्षा असे ऑप्शन्स खूप चांगले आहेत सो so, यावेळी तुम्ही सूप वगैरे घेऊ शकता पण डेडिकेटेडली सूप घ्यायलाच पाहिजे त्यामुळेच माझं वजन कमी होईल अशा काही तुम्हा गोष्टी नाही आहेत ओके अच्छा तर म्हणजे बरेच मिसकन्सेप्शन्स तू दूर केलेलं आहेस काही दिवसापूर्वी जिममध्ये वर्कआउट करत असताना चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे अशा घटना घडल्या गट अशा घटना का घडतात आणि त्या टाळण्यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे आजकाल जिममध्ये चक्कर येणे किंवा खूप सोशल मीडियावरती किंवा सुद्धा बघितलं असेल की हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढलं आहे फक्त जिममध्येच नाही तर आ, इवन लग्नाच्या वरातीमध्ये नाचतानासुद्धा किंवा काही इव्हेंट असतील तिथेसुद्धा प्रमाण प्रमाणसुद्धा वाढले आहे जसं तू बोललास जिममध्ये सुद्धा होत आहेत या गोष्टी किंवा चक्कर येऊन पडत आहेत तर यामागची काही कारणं अशी आहेत की मिसगायडन्स खूप असतो त्यांना प्रॉपर गायडन्स नसतो की काय करायला पाहिजेत गोष्टी लोक वजन कमी करणे या गोष्टीच्या मागं गो इतकं लागले आहेत की त्यांना हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे ही गोष्ट समजत नाही आहेत आणि त्यासाठी मग फास्टेड स्टेट वर्कआउट करणं म्हणजेच काही न खाता वर्कआउटला जाणे एकतर रात्रभर काही आपल्या पोटामध्ये अन्न नसते त्यानंतर उपाशी पोटी आपण एक्सरसाइज करायला जातो त्यामुळे आपल्या बॉडीला जी एनर्जी लागत आहे ती मिळत नाही आहे त्यामुळे काय होतं की बॉडीला एनर्जी फ्लो किंवा सप्लाय होत नसल्यामुळे तिथं आपल्याला चक्कर येण्याचे प्रकार खूप वाढले आहेत त्याचबरोबर डिहायड्रेट होणं काही लोकांची कन्सेप्ट ही सुद्धा आहे की वर्कआउट करताना पाणी नाही पिलं पाहिजे पण पाणी पिणं खूप गरजेचं आहे बॉडीला आपला ब्लड फ्लो करण्यासाठी पाणी आपल्या बॉडीमध्ये जसं की माहिती आपल्याला सत्तर टक्के शरीरामध्ये पाणी आहे जर ती लेवल जर कमी होत असेल तर त्याचा शरीरावरती नक्की इम्पॅक्ट होतो ओके okay. आणि खूप वाईट प्रकारे होऊ शकतो त्यासाठी हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे तर एक्सरसाईज सुद्धा आपल्याला सिप सिपने थोडं थोडं पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर लवकरात लवकर रिझल्ट असायला पाहिजेत म्हणून ओव्हर ओवर ट्रेनिंगसुद्धा करतात ओवर ट्रेनिंग म्हणजेच काय की जसं मी बोललो की मिसगाईड होऊन जास्त व्यायाम करणे हे सुद्धा घातक आहे आपल्या शरीरासाठी कारण आपल्याला आपल्या बॉडीचे लिमिट्स माहिती असले पाहिजेत जसं की जर तुम्ही कार्डिओ करत असाल जसं मी बोललो की हार्टची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कार्डिओ केला पाहिजे तर आता हार्ट वीक होत आहे म्हणजे काय की थोडंसं चालल्यावरतीच आपल्या हार्टचे बीट्स जे आहेत ते जास्त फास्ट व्हायला लागतात धडधड वाढते तर याचा पर्पज काय असतो की आपण कोणतीही हालचाल करत असलो किंवा कोणत्याही शरीराच्या अवयवाचा व्यायाम करत असलो तर त्या भागामध्ये आपल्याला ब्लड फ्लो न्यायचा असतो मग ते ब्लड फ्लो कसा होतो तर आपलं हार्ट जे असतं ते ब्लडला पंप करतात त्या एरियामध्ये जाण्यासाठी मग हार्टची जी कपॅसिटी आहे ती सुद्धा कुठेतरी ठरलेली आहे की एवढ्या बीट्सपर्यंत हार्ट आपलं जाऊ शकतं त्या फ्लूला तिथंपर्यंत पोहोचवायला की एवढे बीट्स तिथं व्हायला पाहिजेत आणि एवढीच आपल्या शरीराची कपॅसिटी आहे त्यापेक्षा जर जास्त तुम्ही त्याला ट्रेन केलं तर तुमचं हार्ट तेवढं कॅपेबल नाही आहे पण तुम्ही ओव्हर ट्रेन करतात आणि ती गोष्ट तुम्हाला समजत नाही आहे तर तिथे जाऊन प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तर यासाठी मी एक सिम्पल फॉर्म्युलासुद्धा सांगेन ज्यामुळे खूप लोकांना फायदा होईल की ही गोष्ट कशी ट्रॅक करता येऊ शकते एम एच आर नावाचा फॉर्म्युला तयार आहे आपल्याला बरं की सेफ किती हार्ट रेट असलं पाहिजे म्हणजे मॅक्सिमम हार्ट रेट की आपलं रेट किती असलं पाहिजे सगळ्यात जास्त तर एम एच आर म्हणजेच दोनशे वीस वजा आपलं एज म्हणजे समजा आपलं जर एज असेल की ट्वेंटी इयर असेल किंवा थर्टी इयर असेल तर दोनशे वीस वजा ज्यावेळी तुम्ही तीस करणार आहे तर तिथं तुमचं एज येतं वन नाईन्टी तर वन नाईन्टी हार्ट रेट हे तुमचं मॅक्सिमम हार्ट रेट आहे हा ज्यावेळी तुम्ही ट्रेडमिल करता किंवा रनिंग करत असाल त्यावेळी तुम्हाला समजतं जर स्मार्टवॉच असेल तर त्यावरतीसुद्धा आजकाल हार्ट रेट दाखवते की की हार्ट रेट किती आहे तर तुम्हाला मॅक्सिमम हार्ट रेट रीच करायचंच नाही आहे जर तुम्ही प्रोफेशनल गायडन्सच्या अंडर नसाल तर त्यावेळी तुम्ही त्याच्या सत्तर टक्के जाऊ शकता जर समजा की तुमचं मॅक्सिमम हार्ट रेट जवळपास दोनशे आहे तर तिथंपर्यंत तुम्हाला रीच नाही करायचं आहे तुम्हाला वन फोर्टी किंवा वन सिक्स्टीपर्यंत तुम्ही जाऊ शकता तिथंपर्यंत नाही जायचं आहे कारण तिथं गेल्यावरती नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सो ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे आणि सेफ राहून आपल्याला एक्सरसाईज करणं खूप गरजेचं आहे ओके एखाद्या व्यक्तीला नवीन जिम जॉईन करायची असेल तर त्यानं कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत नक्कीच जर नवीन जिम लावायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला तिथं इक्विपमेंट्स चांगले आहेत का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर खराब इक्विपमेंट्स असतील जिममध्ये तर त्यामुळे सुद्धा इंजुरीज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत नक्कीच त्याचबरोबर तिथले जे प्रशिक्षक आहेत म्हणजेच कोच किंवा ट्रेनर्स जे आहेत ते क्वालिफाईड आहेत का हे समजून घेणं त्यांना नॉलेज आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण ही गोष्ट सोप्या पद्धतीने समजायची झाली तर तुमच्यावरती काही शस्त्रक्रिया होत असेल आणि डॉक्टर हे तुमच्यावरती चुकीच्या पद्धतीने करत आहेत तर तिथं तुम्हाला माहिती आहे की तुमची हेल्थ चांगली नाही होणार आहे तुम्ही खराब होणार आहे तिथे खूप सिरियस सिच्युएशन होण्याचे चान्सेस आहेत तर सेम वेमध्ये जर तुम्हाला चुकीचा गायडन्स होत असेल आणि तुम्ही त्या वेमध्ये पुढे जात असाल तर त्यामुळे सुद्धा खूप वाईट प्रकारे तुमच्या हेल्थवरती इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणजेच जी गोष्ट तुम्ही चांगली करण्यासाठी हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही जिम लावत असाल आणि तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन होत असेल तर तुमची हेल्थ इथं चांगली होण्याचं चा सोडून खराब होण्याचे चान्सेससुद्धा खूप आहेत म्हणजेच जिममध्ये सिविअर इंजुरीजसुद्धा होतात ज्यामधून रिकवर होणं खूप अवघड आहे काही लोक हेवी वेट ट्रेनिंग करतात ज्यामध्ये त्यांना गायडन्स नसतो त्यामुळे तिथं सिविअर इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत काही लोकांना स्पायनल इंजुरीज झाल्या आहेत लाईफ टाईम इंजुरी आहेत त्यांना चालता नाही येत आहे काही लोकांचे शोल्डर्स डिसलोकेट झाले आहेत तर या इंजुरीजमधून वाचण्यासाठी सेफ ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे आणि ती गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला तिथं योग्य ते प्रशिक्षक असणं क्वालिफाईड कोचेस असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ही गोष्ट सहसा आपल्याला समजत नाही ज्यावेळी आपण जिममध्ये जातो ही गोष्ट आपल्याला समजत नाही की कारण नवीन जर असेल तर त्यांना माहिती नसतं की इक्विपमेंट्स चांगले आहेत का काय आहे तर ही गोष्ट आपल्याला थोडंसं फीडबॅक समजून घेतला किंवा जिममध्ये आधीपासून जे लोक जात आहेत आपले मित्र वगैरे असतात त्यांच्याकडून समजतं की कशी जिम आहे जिममध्ये तुमचा हक्क आहे की तुम्ही विचारू शकता की जिममध्ये क्वालिफाईड कोचेस आहेत का सहसा क्वालिफिकेशनवरती आपल्या इंडियामध्ये रूल नाही आहे की क्वालिफाईड असेल तरच कोचिंग देऊ शकतात असा त्यामुळे खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स होत आहेत आजकाल खूप बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीसुद्धा जिममध्ये घडत आहेत तर तुम्ही स्वतःहून विचारू शकता की क्वालिफाईड कोचेस आहेत का त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की आहेत का नाही आहेत जर असतील तर ते स्वतःहून त्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवून ते पब्लिश देखील करतात की आमच्या जिममध्ये हे हे कोचेस आहेत आणि ते क्वालिफाईड आहेत जर आता प्रोफेशनल जिम चेंजचं बघायला गेलात तर जसं की आपल्या इंडियामध्ये फेमस चेन आहेत फेट आहे गोल्ड्स वगैरे आहेत त्यांच्या ॲप्ससुद्धा आहेत त्यावरती तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतात जर तुम्ही प्रोफेशनल जिममध्ये जात असाल तर या गोष्टी तुम्हाला लगेच समजतील बट लोकलमध्ये जरी गेलात कोणती जरी नावाजलेली जिम असेल तिथे तुम्ही बिंदास्त विचारू शकता कारण तो तुमचा हक्क आहे नक्कीच जिम करणाऱ्या मुलींचं प्रमाण देखील वाढत आहे मुली आपल्या आरोग्याविषयी कॉन्शियस आहेत तर त्यांना तू काय संदेश देशील नक्कीच मुलीने देखील व्यायाम केला पाहिजे बट uh, काही लोकांना आज देखील ही गोष्ट पटत नाही आहे की मुलींनी जिममध्ये गेलं पाहिजे माझी एक क्लायंट होती तिने देखील सेम क्वेश्चन तिची हेल्थ खूप खराब होत होती हायपर टेन्शनचा प्रॉब्लेम होता तिला आणि मेंटल इश्यूज खूप होत होते आणि तिला हेल्थ इम्प्रूव्ह करायची होती आणि ज्यावेळी आमचं कन्सल्टेशन झालं मी तिला सजेस्ट केलं होतं की घरी जर करू शकत असेल तर घरी कर बट या फेजला तुला घरातून बाहेर पडणं जर तुला मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायचं असेल तर बाहेर पडणं खूप गरजेचं आहे तर जवळपास जी जिम असेल ती लाव त्यामुळे तुला, तुला खूप फायदा होईल ज्यावेळी तिला घरी ही गोष्ट विचारली तर त्यावेळी त्यांच्या घरातल्यांचं हे म्हणणं होतं की तुला कशाला जिम लावायला पाहिजे जिममध्ये मुलं जातात <laughs> तर आज देखील खूप लोकांना या गोष्टी पटत नाही आहेत की मुलींनी देखील जिममध्ये गेलं पाहिजे त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह केली पाहिजे तर आपल्या मुली किंवा आपली बहीण आई की चांगल्या गोष्टींसाठी पुढे जात आहे तिची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी जात आहे तर यामध्ये काहीच प्रॉब्लेम असायला नको की त्यांना मागे खेचायला नको हे माझं म्हणणं आहे मी तर म्हणेन की आवर्जून मुलींना किंवा जे पण कोणी आपल्या घरामध्ये फिमेल्स आहेत त्यांना फिटनेस क्लासेस किंवा जिमला जाणं खूप गरजेचं आहे कारण माझा अजून देखील या गोष्टीवरती विश्वास आहे की ज्यावेळी आपल्या घरातली फिमेल किंवा महिला ज्या आहेत त्या या गोष्टींमध्ये एज्युकेट होतात त्यावेळी पूर्ण आपली फॅमिली हेल्दी होते कारण त्यांना या गोष्टींबद्दल समजायला लागतं की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच गोष्टी ते आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करायला लागतात नक्कीच मुलींनी सुद्धा व्यायाम करणं गरजेचं आहे आता वजन वाढणं ही समस्या तर आहेच त्याविषयी आपण बोललोच पण वजन कमी असणारे लोकसुद्धा जास्त आहेत त्यांनी सोप्या पण शास्त्रशुद्ध पद्धतीने वजन कसं वाढवायचं सिंपल गोष्ट आहे यामध्ये जसं मी म्हटलो की एनर्जी बॅलन्स आपल्याला गरजेचे जेवढे कॅलरीज आहेत त्यापेक्षा जास्त खाल्लं म्हणजे सायंटिफिक टर्ममध्ये कॅलरी सरप्लस म्हणतात ज्यावेळी आपण जास्त खाणार आहे त्यावेळी वजन वाढतं खूप लोक असे सुद्धा आहेत की म्हणतात की अनुवंशिक आहे त्यांचं हार्डस तसं आहे त्यांचं वजन नाही वाढणार आहे किती पण खाल्लं तरी पण ही गोष्ट अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे की एकदा खाल्ल्याने वजन नाही वाढत कारण लोकं म्हणतात की मी एवढं जास्त खाते तरी माझं वजन वाढत नाही आहे पण तुम्ही कन्सिस्टंटली ती गोष्ट करत आहात का ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे काही लोकं म्हणतात की हॉटेलमध्ये गेल्यावरती मी जास्त रोटी खाल्ली किंवा मी जास्त भात खाल्ला तर माझं वजन नाही वाढत आहे तरी देखील पण ही गोष्ट सातत्यानं करणं खूप गरजेचं आहे सातत्यानं म्हणजे बाहेर खाणं अशी गोष्ट नाही आहे तर जे काही तुम्ही रोज खात आहात तुमचं जे जेवण आहे जे तुम्ही रोज खात आहात ते तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करणं खूप गरजेचं आहे की एवढा अमाऊंट मी खात आहे आणि माझं वजन इथंच थांबलं आहे तर त्यामध्ये मला थोडंसं वाढवलं पाहिजे आणि ही गोष्ट तुम्ही जोपर्यंत म्हणजे नोट डाऊन कराल आणि त्यामध्ये वाढ करत जाल त्यावेळी तुम्हाला समजेल की तुमच्या शरीराच्या वजनामध्ये खूप फरक पडत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला व्यायाम करणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण काही लोकांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज नसल्यामुळे त्यांची भूक देखील खूप कमी असते आणि त्यांना वाटतं की मी खूप जास्त खात आहे ज्यावेळी तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढेल तशीच तुमच्या शरीराची गरज देखील वाढायला लागेल आणि जसं तुम्ही थोडं थोडं तुमच्या आहारामध्ये वाढ कराल नक्कीच इथं तुमचं शंभर टक्के वजन वाढणार आहे बरं आता जिमचे महत्त्व जिमचे फायदे आपण बघितले अनेक जण जिम लावतात आणि नव्याचे नऊ दिवस या प्रमाणात त्यांचा उत्साह मावळतो आणि जिम बंद होते तर याविषयी काय सांगशील यात कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे पहिला तर तुम्ही जिम लावत आहात किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत आहात तो तुम्ही का करत आहात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणजेच ज्यावेळी पण लोक माझ्याकडे येतात त्यावेळी मी त्यांना हा प्रश्न आवर्जून विचारतो की तुम्ही ही गोष्ट का करणार आहात आणि कशासाठी तो जर वाय स्ट्रॉंग असेल ना त्यावेळी लोकांची कन्सिस्टन्सी कधीही ब्रेक नाही होत म्हणजेच जर तुम्हाला कोणता तरी तुमचा फिटनेस गोल आहे तो अचीव करायचा आहे किंवा तुम्हाला लाँग कि टर्म हेल्दी राहायचा आहे माझा सिम्पल फिटनेस गोल आहे ज्यावेळी पण माझी फॅमिली असेल त्यावेळी मला मुलांसोबत किंवा माझे नाटवंद असतील त्यांच्यासोबत मला पुढे जाऊन हेल्दी राहून त्यांच्यासोबत देखील खेळायचं आहे त्यासाठी मला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे माझ्या लाईफमध्ये या गोष्टीबद्दल तर ज्यावेळी तुमचा वाय स्ट्रॉंग असेल ना तुम्हाला माहिती असेल की मला ही गोष्ट करायची आहे सातत्यानं मला ही गोष्ट सोडायची नाही आहे कारण ही जर गोष्ट सुटली तर मला याचे ड्रॉबॅक्स माहिती आहेत की माझी हेल्थ पूर्णपणे खराब होईल आणि त्यानंतर मला जे गोल करायचे आहेत जे मला अचीव करायचं आहे त्या गोष्टी नाही होणार आहेत तर ज्यावेळी तुमचा वाय स्ट्रॉंग असतो त्यावेळी तुमची कन्सिस्टन्सी राहते आणि कन्सिस्टन्सी असणं हे खूप गरजेचं आहे कारण कन्सिस्टन्सी शिवाय तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या कि कोणत्याही गोष्टीमध्ये जरी तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये काम जरी करायचं असेल तर त्यामध्ये फरक नाही पडत कारण जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल तर ह्या गोष्टींवरती तुमची इम्प्लिमेंटेशन होत नाही चांगल्या प्रकारे आणि कुठेतरी मध्ये मग ब्रेक लागून तिथं तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होते आणि परत तुम्ही आहे त्या ट्रॅकवरती येता बरं परग आपण शरीराच्या फिटनेसविषयी तर बोललेलोच आहे पण मनाच्या फिटनेसविषयी काय सांगशील तरुणाईला करिअर सेटल करण्यासाठी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी स्ट्रगल तर करावंच लागतं यशाबरोबरच कधी कधी अपयश येतं पण आजची तरुणाई आहे ती लगेच नाउमेद होते तर त्यांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं यासाठी काय सांगशील मेंटल हेल्थ खूप मॅटर करते जसं मी बोललो होतो की आपल्या हेल्थचे तीन पिलर्स आहेत त्यामध्ये फिजिकल हेल्थ झाली त्याबद्दल आपण बोललो आर्थिक स्वास्थ्य फायनान्शियल हेल्थ बोललो आणि त्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य आपलं मानसिक स्वास्थ्य हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर खूप जे यंगस्टर्स आहेत त्यांना एंटरप्रेनर व्हायचं आहे बिझनेस सेटअप करायचा आहे खूप लोकांना चांगल्या लेवलचा देखील हवा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत असं नाही आहे की कोण प्रयत्न करत नाही पण कुठेतरी ही गोष्ट अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे की या गोष्टीच्या मागे लागण्याबरोबरच आपल्या ज्या करंट सिच्युएशन आहेत त्या गोष्टींना पण आपण चांगल्या प्रकारे हाताळलं पाहिजे कुठलीही गोष्ट शॉर्ट टर्ममध्ये अचीव नाही होत आ, ही सेम गोष्ट जी आहे मी स्वतः फेस केली आहे मी स्वतःसुद्धा या सिच्युएशनमधून गेलो आहे म्हणजेच मेंटल इश्यूज म्हटला किंवा मेंटल हेल्थ ब्रेकडाऊन हे सगळ्यांच्या लाईफमध्ये होतं नो मॅटर तो किती या गोष्टींमध्ये आहे किंवा योगा कोच असला तर तुम्ही म्हणाल की त्यांचं मेंटल हेल्थ हे खूप चांगलं असेल किंवा स्पिरिच्युअल लोक असतात त्यांचं मेंटल हेल्थ खूप चांगलं असेल पण या लोकांना सुद्धा या गोष्टींना फेस करावं लागतं पण या गोष्टींना फेस करत असताना ही गोष्ट आपल्याला अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे की जो पण सिच्युएशन आहे जी पण टायमिंग आहे ती जास्त वेळ नाही राहणार आहे आणि त्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे ज्यावेळी तुम्ही परिस्थितीसमोर हार मानणार आहे की नाही माझ्याकडून होणार नाही आहे त्यावेळी सगळ्या गोष्टी तुमच्या परत आहेत तशा रिव्हर्स येणार आहेत आणि तुमचं मेंटल स्ट्रेस वाढत जाईल तर या गोष्टीला कुठेतरी ब्रेकआउट देऊन आणि कन्सिस्टंटली तुम्ही जे करत आहात त्यावरती काम करत आणि छोटे छोटे स्टेप्स ठेवत म्हणजेच जर तुमचं लॉंग टर्म काहीतरी गोल असेल की कोणता तरी बिझनेस सेटअप करायचा आहे त्यावरती योग्य तो गायडन्स घेऊन छोटे छोटे गोल सेट करून ज्यावेळी तुम्ही त्याकडे जाल त्यावेळी नक्कीच तुम्हाला यश येईल आणि जरी तुम्हाला कुठेतरी मेंटल ब्रेकडाऊन झाला तुम्हाला मेंटल स्ट्रेस असेल किंवा डिप्रेस फील झालं तर ती गोष्ट अंडरस्टँड करून किंवा त्यावरती प्रोफेशनलचा गायडन्स घेऊन खूप लोकांना वाटतं की जे मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट आहेत यांच्याकडे जाणं म्हणजे ही खो खूप म्हणजे अशी विचित्र गोष्ट आहे किंवा अजून देखील आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टीला इतकं व्हॅल्यू नाही दिलं जात बरोबर पण खूप लोकांनी ह्या गोष्टी सफर केल्या आहेत कारण त्यांना इथं चांगलं गायडन्स नाही मिळालं आहे तर मी नक्कीच सांगेन जे कोणी पण अशा फेजमधून जात आहेत ॲटलिस्ट एकदा ट्राय करा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणतेही इशूज नाही आहेत स्टील तुम्हाला डिप्रेस फील होत आहे तुम्हाला काहीतरी झालं किंवा आजारी आहात या दृष्टिकोनातून जाऊ नका पण तुम्हाला काहीतरी चांगला पॉझिटिव्ह सल्ला मिळेल त्यांच्याकडून या दृष्टिकोनातून जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतील कारण त्यांनी खूप गोष्टी किंवा खूप केसेस अशा प्रकारच्या हँडल केलेल्या असतात कारण अशी कोणतीही नवीन गोष्ट नाही आहे माझ्या रित्या तर मी जेवढा एक्सपिरियन्स केला आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये बऱ्याचदा सेम पॅटर्न चाललेला असतो मग त्यामध्ये कोणत्या नवीन गोष्टी होत आहेत अशा गोष्टी होत नसतात आपण त्याच रुटीनने चाललेला असतो सो त्यामध्ये त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे सोल्युशन्स असतात किंवा ते तुम्हाला मोटिवेट करतील सो तुम्हाला जर फील होत असेल तर खरंच अशा गोष्टींसाठी सल्ला घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच मानसिक स्वास्थ्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर बरा आज तू आमच्यासोबत होतास फिटनेस डाएट जिम अशा अनेक गोष्टींवर तू खूप छान एक्सप्लेनेशन दिलंस आणि अनेक अने गैरसमजांचं निराकरण केलंस तर तुझ्या पुढील वाटचाली शुभेच्छा आणि आज तू आमच्यासोबत होतास त्याबद्दल तुझे मनापासून आभार धन्यवाद